कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्व शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही धडपड. पण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या भागात असलेल्या सावरी या दुर्गम गावातील मुलांसाठी हीच सोय गैरसोय अधिक ठरतीय. साताऱ्यापासून 45 किलोमीटरवर कोयनेच्या दराखोऱ्यात वसलेल्या सावरी गावातील ही मुलं मोबाईल हवेत पकडून कुठे रेंज मिळते का ते पाहत डोंगरातून वाट काढत चालली आहेत. मोबाईलची रेंज मिळाली की तिथेच वाटेत बसून अभ्यास करायचा. शिक्षकांनी पाठवलेला व्हिडिओ डाउनलोड करत 2 तास तिथेच वाट पाहायची. हे सध्याचं सावरी गावातलं रोजचं चित्र. ज्या गावात जायला धड रस्ता नाही, घाट रस्ते पार केल्याशिवाय गावात जाता येत नाही, तिथे मोबाईल रेंज तर सोडाच पण इंटरनेट सुरळीत सुरू असेल अशी अपेक्षा तरी कशी ठेवायची. पण लॉकडाऊनमुळे सध्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत, त्यामुळे 300 लोकवस्तीच्या सावरी गावातल्या 30 विद्यार्थ्यांची भर पावसात मोबाईल रेंजसाठीची ही धडपड सुरू असते. इंटरनेटच्या शोधात गावापासून दूर असलेल्या डोंगरात या मुलांना 4 किलोमीटरची पायपीट करून जावं लागतं. एक व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी 1 तास लागतो. 10 मिनिटाचा जर व्हिडिओ असतो तो डाउनलोड होत नाही. आणि सर आपल्याला ऑनलाईन दिसतात पण ते दिसण्याचा तर सवालच येत नाही, कारण की एवढं नेट आपल्याकडे उपलब्धच नाही. आम्ही इथे येऊन आम्हाला 1.5 तास तर लागतो. 1.5 तास म्हणजे रेंज तर येतच नाही. 1.5 तास लागतो डाउनलोड व्हायला आणि पाऊस पण इकडं खूप असतो, त्यामुळे गावात एखादा तरी इंटरनेटचा टॉवर एखाद्या मोबाईल कंपनीनं बसवावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. गावात साधारणपणे 25 ते 30 मुलं आहेत आणि मुलांना शक्यतो ऑनलाईन शिक्षणाचाच त्रास होतो आहे, कारण का ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्कची उपलब्ध नाही. मुळात आता या ठिकाणी ती सगळी मुलं शिक्षणापासून वंचितच आहेत. खरं पाहता ऑनलाईन शिक्षणाचे जे धडे शासनाने चालू केलेले आहेत, आमच्याकडे नेटला रेंज नसते, त्यांना खूप दूरवर जावं लागतं. शहर आणि खेड्यांमधली दरी दाखवणारं हे भीषण वास्तव. तरीही त्याच्याशी सामना करत सावरी गावातल्या मुलांप्रमाणेच हजारो मुलं शिक्षण घेत आहेत लॉकडाऊन असलं तरीही. सध्या इंटरनेटचं युग आहे असं म्हणलं जातं, मात्र या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईलचं नेटवर्क सुद्धा मिळत नाहीये, त्यामुळं या मुलांनी ऑनलाईनचे धडे घ्यायचे तरी कसे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.